नमस्कार। गेल्या काही दिवसभरामध्ये आपण सरकारी नोकरांच्या पदोन्नतीमधलं जातीनिहाय आरक्षण या विषयावरती रोज वेगवेगळे प्रकारचे गोंधळ झालेले बघतोय आणि म्हणून काही आमच्या वकील मित्रांनी सुचवलं की या विषयावरती काय आहे ते जरा आपल्या सगळ्यांना सांगावं। आपल्याला माहिती आहे की राज्यघटनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या संदर्भामध्ये आपल्याला आरक्षण बघायला मिळतं। याच्या बरोबरीने 2004 सालामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन कायदा केला ज्याला आरक्षणाचा कायदा असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी अशा वेगवेगळ्या संवर्गाला देखील आरक्षण दिलेलं आहे हे आपल्याला बघायला मिळतं। त्याची जी काही वैधानिकता होती त्याच्याकरता गव्हर्नमेंट रिझोल्युशन 2004 पासून त्यांनी त्याला लागू करण्यात आलं, त्यावेळी 2004 ची त्यांनी कट ऑफ डेट पकडली। या 2004 च्या कट ऑफ डेटला चॅलेंज करणारा एक याचिका महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे दाखल झाली, त्याच्याबरोबरीने अन्य अनेक याचिका एकत्र करण्यात आल्या या विषयासंदर्भातल्या आणि मॅटनी त्या बाबतीमध्ये निकाल देताना हे आरक्षण चुकीचं आहे असं म्हटलं। त्याचबरोबरीने हा 2004 चा जो काही कायदा तयार केलेला होता हा कायदा देखील रद्दबदल केला, त्याच्या विरोधामध्ये प्रकरण आलं माननीय मुंबई उच्च न्यायालयाकडे ज्याची सुनावणी द्विसदस्यीय खंडपीठाकडे आली। त्याच्यामध्ये खंडपीठामध्ये होते जस्टिस सय्यद अमजद सय्यद आणि दुसरे जे जज होते ते जस्टिस मोठा नावाचे होते, या दोघांची वेगवेगळी मतं झाली। म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या हायकोर्ट अपिलेट साईडचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे हा जो काही वाद होता दोघांचे वेगवेगळे निकाल असल्यामुळं तिसऱ्या खंडपीठाकडे गेलं एकल सदस्यीय। जस्टिस सोनक यांच्यासमोर 25 जुलै 2017 साली सुनावणी पूर्ण जाऊन त्यांनी जस्टिस सोनकांनी निर्णय दिला की ज्याच्यामध्ये हा जो व्हीजेएनटी, एनटी किंवा अशा प्रकारचे जे काही अन्य जे केलेले जे प्रवर्गाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण त्यांनी रद्दबदल ठरवलं। त्यांनी असं म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या एम नागार्जुन या नावाचं जे निकालपत्र आहे त्या निकालपत्राच्या आधारावरती यांच्या संदर्भातली बाकीची जी काही सगळी जी पूर्तता व्हायला पाहिजे की त्यांचं खरेखुरे ते मागासवर्ग आहेत का, त्याची संख्या, त्याचे आकडेवारी, त्यांची बाबतीतला अहवाल हे सगळं येणं अपेक्षित आहे, ते काम झाल्याशिवाय यांना आरक्षणाचा फायदा मिळू शकणार नाही असं म्हणण्यात आलं। हे जे काही निकालपत्र होतं 2017 सालामधलं जस्टिस सोनक साहेबांचं ते डिव्हिजन बेंचकडे म्हणजे द्विसदस्यीय खंडपीठाकडे ठेवण्यात आलं, त्यांनी निकाल या तृतीय सदस्यीय जे एक सदस्य होते त्याप्रमाणे निकाल दिला। याच्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च धाव घेतली मुंबईच्या निकालपत्राच्या विरोधामध्ये सरकारने घेतले दाखल केलेल्या या स्पेशल लीव पिटिशनमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं स्टे दिलेला नाही। त्याचा परिणाम काय होतोय? त्याचा परिणाम असा होतोय की जर स्टे नसेल तर या सगळ्या लोकांचं करायचं काय? मग फेब्रुवारी 2021 मध्ये राज्य सरकारने 18 फेब्रुवारीला एक आदेश काढला, तो गव्हर्नमेंट रेझोल्युशन असं होतं की जे कोणी व्यक्ती ज्यांना प्रमोशन मिळणं आवश्यक होतं त्यांच्याकरता 2004 ची जी काही जी सिनियॉरिटी आहे ती बघावी आणि आरक्षणाचा विचार न करता ती पदं भरण्यात यावी। हे सगळं झाल्याबरोबर अनेक संघटना विशेषतः जातीनिहाय आरक्षणाची मागणी करणाऱ्या आणि पदोन्नतीमध्ये विशेषतः मागणी करणाऱ्या संघटना जागरूक झाल्या, त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे सरकारने दुसरा जीआर काढला, तो 20 एप्रिल 2021 काढला की ज्या जीआरमध्ये आधीच्या जीआरचं पार्शली रोलबॅक केलं आणि काही त्याच्यामधल्या ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदी वगळल्या। परत दुसऱ्या बाजूने तिकडे दंगा चालू झाला आणि त्याप्रमाणे 7 मेला परत एकदा राज्य सरकारने नवीन एक त्याच्यामधला जीआर काढला। आपल्या सगळ्यांच्या माहिती करता की 18 फेब्रुवारीचा जो जीआर आहे तोही माननीय उच्च न्यायालयामध्ये आव्हानित आहे, 20 एप्रिलचा जो जीआर आहे तोही आव्हानित आहे आणि 7 मेचा जीआर सुद्धा आपल्याकडे आव्हानित आहे। कुणी आव्हान दिलेलं आहे? तर 18 फेब्रुवारी ते 20 एप्रिल याच्यामध्ये ज्यांना प्रमोशन मिळालं त्यांनी आव्हान दिलंय, 20 एप्रिल ते 7 मे ज्यांना प्रमोशन मिळालं त्यांनी आव्हान दिलेलं आहे आणि एकूणच अशा पद्धतीनं आत्ताच्या घडीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या स्पेशल लीव पिटिशनमध्ये जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तोपर्यंत काय करायचं हा एक मोठा प्रश्न उभा राहतो। सर्वसाधारणतः ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती नाही आहे त्यावेळेस 2004 सालचा जो जीआर होता की ज्या 25 मे 2004 च्या जीआर प्रमाणे जे काही
त्यांनी आरक्षणाची तरतूद पदोन्नतीमध्ये काही संवर्गाकरता केलेली होती ती रद्दबदल झाल्यानंतर ती परत मागच्या दरवाज्यानं मागणी अनेक संघटना करतायत अनेक त्यांचे नेते करतायत आणि राजकीय पक्ष देखील करतायत. मग हे कितपत योग्य आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. दुसऱ्या बाजूला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर असणारी जी याचिका आहे ती याचिका लवकर सुनावणी घेण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का तसंही करणं शक्य असू शकतं. कदाचित वेगवेगळ्या तीन प्रकारचे जीआर काढून त्यामुळे जो काही गोंधळ झालेला आहे तो सगळा रद्दबदल करण्यासाठी एकत्रितरित्या एकच जीआर काढणं हे कदाचित योग्य ठरू शकतं. कदाचित यापेक्षा वेगळा अन्य पर्याय असू शकतो. हे सगळे पर्याय आपल्याला आता इथून पुढच्या कालावधीमध्ये विविध संघटना विविध नेते हे आपल्यासमोर मांडताना दिसतील. त्यामुळे कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी आपल्याला एवढंच सुचवेन की याच्या बाबतीमधलं कायदेशीर काय चौकट सांगते हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण सध्याच्या घडीला आरक्षण हा एक मोठा विषय की ज्या विषयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रवाह वेगवेगळे विचार आणि वेगवेगळी मतं आपल्याला बघायला मिळतात त्यापेक्षा हा जो मुद्दा आहे हा कायद्याच्या चौकटीत कसा आहे हे आपण जरा बघितलं पाहिजे. आपण कायद्याचे विद्यार्थी आहोत. आपला राज्यघटनेवरती विश्वास आहे. राज्यघटनेने निर्माण केलेल्या यंत्रणेवरती आपला विश्वास आहे. तर मला खात्री आहे की या व्हिडिओचं स्वागत कायद्याचा विद्यार्थी म्हणून आपण नक्की कराल. आणि हा जो काही हे जे निकालपत्र आहे हा कायदा आहे आणि त्याच्या बरोबरीने हे जे जीआर आहे याचं प्रत्यक्ष वाचन देखील कराल. सुरक्षित राहा. समक्ष भेटेपर्यंत आणि पुढील व्हिडिओची आपण वाट बघूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा अन्य व्यक्तींकडे फॉरवर्ड करा. धन्यवाद.